सभी का स्वागत है। माझा नाव सुरेश वामनराव गुरव, माझा मुलगा पुष्पलता जलशा नावाचं दुकान चालित होता। त्यांचा 2-3 वर्षापासून पती पत्नीचा फार वादविवाद चालू राहत होता। त्या प्रकरणामध्ये असा वादविवाद करता करता तिने बऱ्याचशा खोट्या नाट्या तक्रारी पोलीस स्टेशनला करून 11/8/2017 ACP राजरतन बनसोड साहेब यांच्या ऑफिसला अंबाझरी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं। त्या ठिकाणी बोलावल्यानंतर त्या ठिकाणी त्याला त्याच्या विरोधामध्ये जे गुन्हे त्याच्या पत्नीने पोलीस स्टेशनला लिहून दिलेले होते रिपोर्टा, ते गुन्हे ACP साहेबांनी त्याला सांगितल्या की बा हे पुष्कळ एवढा जथ्था तुझ्या विरोधात बनला आहे, तर काय प्रकार आहे तुमचा। तेव्हा त्याने सांगितलं का साहेब असं काहीच नाही आहे, परंतु माझी पत्नी नेहमी हायपर होत राहते माझ्यावर आणि ती हायपर टेन्शनमध्ये राहते, म्हणून माझ्या वडिलांनी तिला एकदा ते निघून गेली होती पण तिला त्याच अटीवर आणलं होतं तर तुला मी डॉक्टरकडे दाखवीन। तर ती एकदा माझ्या वडिलासोबत डॉक्टरकडे गेली, परंतु पुन्हा तिने तिला डॉक्टरकडे चाल म्हटलं तर ती गेली नाही। तिनं सरळ सांगितलं मी काही पागल नाही आणि त्यानंतर तिचा प्रकार खूप वाढला। तिने एवढ्या कंप्लेंट माझ्या केल्या की त्या राज बनसोड साहेबांनी जेव्हा मला सांगितलं ACP साहेबांनी की आता जर पुन्हा अजून काही गडबड झाली तर तुमचा पूर्ण परिवार सेंट्रल जेलला राहील अशा पद्धतीची मला धमकी दिली। त्यामुळे माझा मुलगा हा हादरून गेला आणि तिथून जेव्हा तो आला आपल्या मित्रासोबत तर तो घरी येऊन नवनीत नगरला रडत होता। त्यावेळेला मी हजर नव्हतो, मी बाहेर असल्यामुळे तो माझ्याशी काही बोलू शकला नाही। त्यावेळेला जर माझ्याशी चर्चा झाली असती तर काहीतरी त्यातून मार्ग निघाला असता, परंतु मी रात्री 11:30 घरी आल्यानंतर जेव्हा मला समजलं की संदीप आला होता आणि तुमच्याशी काही बोलणार आहे, त्यावेळेला मला फार वाईट वाटलं। परंतु तो डिप्रेशनमध्ये गेला असल्यामुळे आणि त्याचं डॉक्टर महाजनचं ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे मी म्हटलं की बा तो झोपला असेल, त्याला डिस्टर्ब कशाला करायचा, मी सकाळी त्याच्याशी बोलीन, म्हणून मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला नाही आणि मी सुद्धा झोपलो। पहाटे मला जेव्हा फोन आला, राहुल भांडे त्याचा मित्र याचा जेव्हा फोन आला, तिचासुद्धा फोन नाही आला मला, परंतु राहुल भांडेचा फोन आला की काका तुम्ही लवकरच वेंटिलेटेड हॉस्पिटलमध्ये पोहोचा, संदीपची तब्येत फार सिरियस आहे। मी सहज विचारलं काय झालं, तर म्हणजे आता काही सांगत नाही मी, तुम्ही तुरंत पोहोचा। तसंच मी वेंटिलेटेड हॉस्पिटलला पोहोचलो आणि त्या ठिकाणी जेव्हा मी चौकशी केली तर माझ्या मुलाचा अंत झाला होता। तो जेव्हा अंत झाला त्यावेळेला फार आक्रोश झाला, त्यावेळेला पोलीस लोक कसल्याही प्रकारची मला मदत करण्याच्या मूडमध्ये नव्हते, परंतु मी त्याची पोस्टमार्टमला जाणारी गाडी रोखल्यामुळे आणि त्यांना सांगितलं की मला इथे न्याय पाहिजे, तुम्ही माझा पहिले बयान नोट करा आणि त्यानंतरच तुम्ही गाडी न्या, तर त्यावेळेला त्यांनी माझा बयान घेतला। परंतु माझ्या बयानानुसार त्यांनी कोणालाही अटक केली नाही किंवा विचारपूस केली नाही आणि मग ती गाडी पोस्टमार्टमला गेली। पोस्टमार्टम आल्यानंतर अंतिम संस्कार झाला। अंतिम संस्कारमध्ये त्याच्या पत्नीनी, त्याच्या सासूनी, ह्या दोघींनी आणि तिच्या 1-2 मावश्या होत्या, त्यांनी फारच आरडाओरड केली। गावातील लोकसुद्धा चिडलेले होते, परंतु माझी जी मित्रमंडळी होती त्यांनी त्यांना सर्व समज देऊन त्यांना शांत केलं आणि अंतिम संस्कार चांगल्या पद्धतीने पार पाडू द्यावा हीच विनंती आहे, असं करून तो अंतिम संस्कार करण्यात आला। त्यानंतर जेव्हा माझ्याकडे जेव्हा सोसाईट नोट आणलेली होती त्याच्या मित्रांनी, त्याच्या खिशामध्ये सापडलेली सोसाईट नोट होती, त्या सोसाईट नोटमध्ये 3 लोकांचे नावं होते, एक अश्विनी संदीप गुरव, दुसरा रवींद्र माकोडे आणि तिसरं API रवींद्र शिंदे, ह्या 3 लोकांचे नावं होते। त्या 3 लोकांचे नावं होते त्यामुळे ती सोसाईट नोट पोलीसवाले घेण्यामध्ये थोडेसे आनाकानी करत होते, परंतु तरीही मग आमचा 5-6 लोकांचा माझ्या मित्रमंडळीचा ग्रुप असल्यामुळे त्यांनी सांगितलं की सर हे सोसाईट नोट निघाली आहे, तुम्हाला घ्यावंच लागणार आहे, तेव्हा त्याची झेरॉक्स कॉपी त्यावेळेला त्यांच्या स्वाधीन करण्यात आली। नंतर 2-3 दिवसानंतर त्यांनी मला ओरिजिनल कॉपी मागितली, ते सुद्धा मी त्यांच्या स्वाधीन केली। त्यांनी वेळोवेळी मला बोलावलं, मी वेळोवेळी त्यांना जे पाहिजे ती मदत केली। रायटिंग एक्सपर्ट आहे, काही डॉक्युमेंट्स पाहिजे होते त्याच्या हस्ताक्षराचे,
ते सुद्धा मी त्यांना दिले, त्याची सुद्धा त्यांना मदत केली, परंतु ते मला टाळाटाळ करत राहिले. मी 3 महिन्यापर्यंत वाट पाहिली, कसल्याही प्रकारची माहिती मला मिळाली नाही. एक माझा मित्र होता पोलीस डिपार्टमेंटचा, त्यांना विचारलं, म्हटलं भाई एवढा वेळ लागतो का? तर म्हणे गुरुसाहेब तुम्ही थोडं शांत राहा, कारण की हे मोठी केस आहे, याला 3-4 महिने लागू शकतात. म्हणून मी थांबलो. जेव्हा 3-4 महिन्यानंतरही 4 महिन्यानंतरही जेव्हा मला याची माहिती बरोबर मिळाली नाही, म्हणून मग मी माहितीच्या अधिकारामधून माहिती मागण्याचा प्रयत्न केला. प्रथम पत्र मी SCP MIDC हिंगणा यांना दिलं. त्यानंतर त्यांना 30 दिवसाची वेळ त्यांनी त्याच्यामध्ये राहते का, 30 दिवसानंतर तुम्हाला दुसरी अपील करता येते. परंतु त्यांनी 30 दिवसापर्यंत मला बोलावलं नसल्यामुळे मी 30 दिवसानंतर DCP स्मार्तका पाटील Zone 1 प्रतापनगर येथे मी प्रथम अपील दिली. प्रथम अपील केल्यानंतर त्या ठिकाणी मात्र मला बोलावण्यात आलं 8 दिवसामध्येच. पण त्या ठिकाणी बोलावल्यानंतर जेव्हा त्यांनी विचारणा केली, तर मी माझं स्टेटमेंट जे होतं ते दिलं. आणि SCP रायटरला ज्यावेळेला विचारण्यात आलं, तर त्यांनी सांगितलं की चौकशी सुरू आहे, पोस्टमार्टमची आपला विचारा रिपोर्ट यायची आहे, आणि रायटिंग एक्सपर्टकडनं बी त्याची रिपोर्ट यायची आहे. त्यामुळे ही सर्व चौकशीमध्ये असल्यामुळे आपल्याला हे रिपोर्ट देता येत नाही. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 8 अंतर्गत हे रिपोर्ट तुम्हाला देता येत नाही. मग तिथून त्यांनी सांगितलं, तुम्हाला पुढे काही करता करायचं असेल तर तुम्ही करू शकता, परंतु आम्ही यामध्ये तुम्हाला कोणतीच माहिती देऊ शकत नाही. त्यानंतर मी राज्य माहिती आयोग यांच्याकडे पत्र दिलं. राज्य माहिती आयोगाला सुद्धा त्यांनी सुद्धा मला तुरंतच बोलावलं 8 दिवसामध्ये. आणि तिन्ही लोकांना बोलावून, SCP रायटर, DCP रायटर आणि मला बोलावून त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला विचारणा करण्यात आली. विचारणा करण्यात आल्यानंतर त्यामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की चौकशी सुरू असल्यामुळे 8 अंतर्गत तुम्हाला माहिती पुरवता येत नाही. मग मी तिथून परत आलो, परंतु राज्य माहिती आयोगमधून मला 8 दिवसानंतर एक पत्र मिळालं. ते पत्र फार महत्त्वाचं होतं. त्यामध्ये त्यांनी आदेश दिला होता SCP की सुरेश गुरव यांनी मागितलेली माहिती जी आहे ती त्यांना तुम्ही तुरंत द्या आणि निःशुल्क द्या, आणि त्याची जे काही माहिती दिली त्याची प्रत किंवा त्याची प्रत आमच्या ऑफिसला तुम्ही पोहोचवा, असा त्यांनी आदेश दिला. परंतु त्या आदेशाचं पालन त्यांनी केलं नाही. त्यामुळे मी कलम 8 अंतर्गत पुन्हा तक्रार केली माहितीच्या अधिकारामध्ये राज्य माहिती आयोगाला. त्यानंतर 1 वर्षानंतर मला SCP साहेबांनी बोलावलं, MIDC SCP, परंतु त्यांचं ऑफिस बदललं, वाडी आंबेडकर नगर येथे त्यांचं ऑफिस आहे. त्यांनी मला परत बोलावलं आणि सांगितलं की तुमची माहितीच्या अधिकाराखाली माहिती आलेली आहे, ती आम्ही तुम्हाला तुमच्या स्वाधीन करतो आहे. तर मी म्हटलं, सर कोणती माहिती? तर म्हणे मग संबंधित माहिती. म्हटलं, सर मग संबंधित माहिती मला मी मागितलेली नव्हती. तुम्ही मग संबंधित माहिती देता हा ठीक आहे, परंतु मला माहिती पाहिजे होती माझ्या मुलाने लिहून ठेवलेली सोसाईट नोट, त्यामध्ये जे ज्या 3 व्यक्तींची नावे आहे त्यांना तुम्ही त्यांच्यावर कोणती कारवाई केली, त्या कारवाईमध्ये काय निघालं आणि तुम्ही त्यांच्यावर पुढे काय करणार, ही माहिती मला पाहिजे होती. ते तुम्ही मला दिली नाही, तर म्हणे ते तुम्हाला माहिती देता येणार नाही, कारण की त्याचा मृत्यू पोस्टमार्टममध्ये हार्ट अटॅकने झाला असं लिहून आलं आहे, आणि विषारामध्ये नैसर्गिक मृत्यू दाखवला गेला आहे, म्हणून त्यावर आम्हाला कोणतीच चौकशी करता येत नाही, असं ते SCP साहेब म्हणाले. त्यावर मी त्यांना म्हटलं की साहेब, हार्ट अटॅक किंवा नैसर्गिक मृत्यू किंवा जोही मृत्यू असेल तो तर वेगळा आहे, त्या मृत्यूशी त्याचा काही संबंध नाही आहे, परंतु त्यांनी लिहून ठेवलेली जी सोसाईट नोट आहे ती फार महत्त्वाची आहे, त्यामध्ये त्याला काही प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी त्या नोट लिहून ठेवलेली होती. मग तुम्ही त्यावर त्या 3 लोकांना बोलावून त्यामध्ये चौकशी का नाही केली? त्यामध्ये चौकशी केली असती तर काहीतरी त्यामधून मार्ग निघाला असता, परंतु तुम्ही ते चौकशी केली नाही. आणि आता तुम्ही मला सांगून राहिले का तुमचं फाईल पण बंद करण्यात आलं, आणि माझ्या सुनेसमोर सांगून राहिले, तर दोघांना तुम्ही सांगितलं का फाईल बंद करण्यात आलं? मग ते फाईल बंद करण्यात आलं असं सांगितलं, मी ते रिपोर्ट घेतली आणि मी परत आलो. त्यामुळे काय झालं की फाईल बंद करण्यात आलं असं सांगितल्यामुळे माझ्या सुनेची हिंमत वाढली आणि तिने 6-8 दुपारी 2 दरम्यान तिने फार मोठी घटना केली. तिने माझा जो किरायदार आहे प्रदीप गुप्ता त्याचा मला फोन आला की अंकल आपकी बहू
दुकान वो दुकान के भैया के दुकान के लॉक काट रही है, तो बोला कैसे काट रही है, तो बोले फैब्रिकेशन वालों को लाया उससे वो कटर से काट रही है। तो मैंने बोला ठीक है आप उसका व्हाट्सअप मेरे को भेजो, तो उसने व्हाट्सअप भेजा, मैंने व्हाट्सअप में देखा कि सही में वो काट रही है, तो मैंने पुलिस स्टेशन में फ़ोन किया। पुलिस स्टेशन में फ़ोन करने के बाद ड्यूटी ऑफिसर श्री दिनेश तांदुलकर, ड्यूटी ऑफिसर होते हैं, त्यांना मी जेव्हा फोन केला त्यांना सांगितलं मी की अशी अशी घटना होत आहे, तर त्यांनी मला तिथला ॲड्रेस विचारला, माझा ॲड्रेस विचारला, माझा कॉन्टॅक्ट नंबर विचारला, मी त्यांना दोन्ही सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्टॉक पाठवत आहोत। परंतु त्याच्या 20 मिनिटानंतर परत प्रदीप गुप्ताचाच फोन मला आला की अंकल दो दुकानों के ताले काटने हो चुके हैं, तिसरे दुकान को हाथ लग गया है, पवन भैया के दुकान को। दो दुकान तो मेरे बड़े लड़के थे संदीप के, उसके काटे कोई बात नहीं, लेकिन काटना नहीं चाहिए था करके मैंने पुलिस में तकरार की थी, लेकिन उसने मेरे छोटे लड़के की भी दुकान के ताले काटने चालू कर दिए और शटर भी काट डाला। तो जब उसका डबल फोन आया तो मैं अपने दुकान का कर्मचारी, वो ड्राइविंग भी जानता है, तो मैं ड्राइवर ही बोलूँगा कि उसको मैं साथ में लेके पुलिस स्टेशन गया, तांदुलकर साहब से मिला, तांदुलकर साहब को बताया कि मैंने बोला पुलिस आपके पहुँची नहीं वहाँ पर, वो बोले नहीं वो तो भेजा मैंने। मैं बोला साहब अभी मेरे को फ़ोन आया कि आपके लोग वहाँ पर नहीं पहुँचे, तो बोले ठीक है हम चलते हैं, लेकिन आपके पास गाड़ी है क्या? बोला हाँ मेरे पास गाड़ी है, मेरी गाड़ी में चलो। तो वो तांदुलकर साहब और उनके साथ में एक सिपाही, वो दो जने, मेरा ड्राइवर और मैं, ऐसे चार लोग हम स्पॉट पे गए। स्पॉट पे जाने के बाद गाड़ी वहाँ रोकी गई, तांदुलकर और सिपाही नीचे उतरे, मैं गाड़ी में था, मेरे ड्राइवर को बोला साइड में गाड़ी लगा लो, साइड में गाड़ी लगा के हम लोग दोनों, ड्राइवर मेरा और मैं, हम दोनों गाड़ी में बैठे रहे। उसके बाद तांदुलकर ने एक सिपाही को मेरे पास भेजा, सिपाही बोलता है आपको तांदुलकर साहब बुला रहे हैं। मैंने बोला ठीक है कोई बात नहीं मैं आता हूँ। मैं डरते डरते उतरा क्योंकि वहाँ पे बहुत सारी पब्लिक थी, क्योंकि कम से कम 20-25 बाई लोग थी, आदमी लोग थे, तो मैं डरते डरते उतरा। फिर तांदुलकर साहब होने के कारण मैंने थोड़ी हिम्मत की, उनके पास गया, उनको बोला, मैं बोला क्या साहब क्या बात है? तो बोले ये दुकानें है क्या आपके काटी? बोला साहब ये चार दुकानें मेरी है, लेकिन मेरे दो लड़के के नाम से है, दो दुकानें एक लड़के के नाम से, दो दुकानें एक लड़के के नाम से। तो मैंने बोला ये ताले काट रही है आपके सामने, मिस खड़े हैं ताले काटने वाले भी, तो मैंने बोला एक काम करो आप इनको अटक करो और ताले काटे हुए आप साथ में ले लो। तो बोले नहीं वो बाद में देखेंगे। तो उतने में मेरे बहू ने उनको कुछ तो भी एक पेपर दिखाया, वो पेपर में क्या था मेरे को मालूम नहीं, लेकिन वो पेपर देखते बराबर मेरे बहू ने बोला भड़व्या तुला शर्म वाटत नहीं का, दोन वर्षानंतर तू आता इथे येऊन राहिला आहे, पोरांची काय हाल आहे का नाही आहे हे तुला माहीत आहे का, आणि रंडेबाज असा तसा करून तिने असली शिवीगाळ मला केली आणि माझ्या डाव्या गालावर जोराने थापड मारली। पोलीसवाले तिथे हजर होते, तांदुळकर साहेब तो सिपाही सर्व लोक पाहत होते। पोलीसवाल्यांनी माझा हात पकडला आणि मला गाडीत आणून बसवलं। तांदुळकर साहेब थोडा वेळ थांबले, तिच्यासोबत काय बोलणं झालं मला माहीत नाही, मला गाडीत आणून बसवलं। त्यावेळेला काही गुंड प्रवृत्तीचे लोकही त्या ठिकाणी होते। ज्या व्यक्तीने मला आणून बसवलं तो राजेश जंगले होता, परंतु मला ते माहीत होतं का हा राजेश जंगले आहे। त्याने जेव्हा मला गाडीत बसवलं आणि त्यानंतर जेव्हा तांदुळकरने मला विचारलं का राजेश जंगले इथे कसा आहे, तर मी म्हटलं साहेब राजेश जंगले कोणता आहे? तर म्हणजे तुम्हाला ज्याने गाडीत बसवला हा धरून तो, म्हटलं तो राजेश जंगले आहे। म्हटलं बघ मग त्यांची गँग आहे पूर्ण इथे, तर म्हणे हो त्यांची गँग आहे, हेच तुम्हाला कळून नाही राहिलं म्हणे। तर तुम्हाला नाही कळून राहिलं पोलीसवाले राहून? म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही। मग तिथून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, मला त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं, तिथून त्यांनी मला मेवला पाठवलं, मेवला मेडिकल करण्याकरता मेवला पाठवलं। आणि मी रात्री 8:30 वाजता जेव्हा परत आलो त्यावेळेला ते पोलीस स्टेशनला नव्हते, बाहेर गेले होते। तर तिथले स्टाफला विचारलं, ते म्हणे तुम्ही एक काम करा, ते ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी गेले आहे स्पॉटवर, तर तुम्ही घरी जा जेवण करा आणि नंतर या। तर आम्ही घरी जाऊन जेवण करून जेव्हा आलो 10 वाजले होते, आम्ही पोहोचतोच आहे तेवढ्यामध्येच ते सुद्धा पोहोचले। तांदुळकर साहेबांना नमस्कार केला, म्हटलं साहेब काय झालं? म्हणे गुरुसाहेब आता काही बोला नका, कारण की तुमच्या सुंदरीने माझं खूप डोकं खाल्लं आणि आता ॲक्सिडेंटमध्ये बी मला खूप टेन्शन आलं आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही उद्या 11 वाजता या, आपण उद्या 11 वाजता बोलू। म्हटलं साहेब त्या ताल्यांचं काय झालं? ते लॉक काटले थे। नाही म्हणे तिने उघडले म्हणे। म्हटलं साहेब तुमच्यासमोर कापले ते लॉक तुम्ही पाहले आणि तुम्ही म्हणता का उघडले? म्हटलं ते आणा ना तुम्ही जप्त करा ना। नाही तुम्ही उद्या या मग उद्या पाहू म्हणे। मी जेव्हा दिवस 7 तारखेला जेव्हा तिथे गेलो 11 वाजता, त्यावेळेला तांदुळकर साहेब तिथे होते, ते म्हणे बसा, बसलो। तर म्हणे पहा तुमच्या विरोधामध्ये तुमच्या सुनेने फार मोठा म्हणजे फार मोठी केस बनवलेली आहे, तुमच्यावर फार मोठा गुन्हा त्यांनी दाखल केला आहे। म्हटलं काय दाखल केला आहे? म्हणे तुमच्यावर नॉन बेलेबल ऑफेन्स आहे। म्हटलं नॉन बेलेबल ऑफेन्स आहे? म्हणे हो। तर म्हटलं मग आता यातून काय करायचं?
तुम्ही आपल्या जमानतदारला बोलावून घ्या म्हणे, जो कोणी तुमचा मित्र असेल मी साहेबाशी बोलणं करतो आणि तुम्ही जमानत करून देतो इथूनच, परंतु फार मोठा आहे म्हणे ह्या, पण मी माझ्या रिक्षा करून देतो। ठीक आहे सर, काही हरकत नाही। मग त्यांनी लगेच शिपायाला सांगितलं, त्यांनी माझा मला अटक दाखवली आणि अटक करून माझ्या मित्राने माझी जमानत घेतली। त्याच्यानंतर त्यांना म्हटलं माझा बयान घ्या, तर माझा बयान त्यांनी जेव्हा लिहिणं चालू केलं तर मला ते विचारत होते। तर मी म्हटलं बा मला कशाला विचारता, सुरुवातीपासून पोलीस स्टेशनपासून तर स्पॉटपर्यंत ना स्पॉटपासून तर पोलीस स्टेशनपर्यंत सर्व हकीकत तुम्हाला माहीत आहे, तुम्ही लिहा। तर तरी त्यांनी मग ते काहीतरी लिहिलं, ते तिसराच कार्बन कॉपी खाली चालली गेली असल्यामुळे तेव्हा काही दिसतही नव्हतं, ते कॉपी माझ्या हातात टिकवली। म्हणजे साहेब त्यात काही दिसतच नाही, दुसरी कॉपी दाखवाना। अरे म्हणे हे नॉमिनल आहे असू द्या ना म्हणे, आपण तिच्यावर 107 आणि प्रिव्हेंशन ॲक्शन घेणार आहोत म्हणे आपण तिच्यावर। तर म्हटलं ठीक आहे सर, काही हरकत नाही, घ्या म्हटलं। मग त्याच्यानंतर त्यांनी मला 80 दिली, मी तिथून निघून आलो। त्यांनी तिच्यावर प्रिव्हेंशन ॲक्शनही घेतली नाही, 107 बी घेतली नाही। आणि तिची जेव्हा रिपोर्ट घेतली, तिनं रिपोर्ट दिली, तिची FIR कॉपी पण मला दाखवली नाही। मी जेव्हा ती FIR कॉपी कोर्टातून मागवली तेव्हा त्यामध्ये जेव्हा वाचलं त्यावेळेला मी स्तब्ध राहिलो, की तिच्यामध्ये माझ्यावर असा आरोप लावण्यात आला की ते माझ्या जेथे दुकान समोर आले, मी 3 नंबर आणि 4 नंबरच्या दुकानामध्ये जाण्याचा मार्ग नसल्यामुळे 2 नंबरचं दुकान मी उघडत होती। त्यावेळेला माझ्या सासऱ्यांनी मला, सुरेश स्वामराव गुरु यांनी मला मादरचोद साली रांड तेलुगू मैं देख लूंगा अशा पद्धतीची ते रिपोर्ट होती आणि हे टोटली चुकीची होती। हे सर्व तांदूळकर साहेबांच्या समक्ष घडलेली घटना होती हे पूर्ण पोलीस स्टेशनला माहीत असून सुद्धा तो गुन्हा माझ्यावर लादण्यात आला आणि मला आरोपी करण्यात आला। करिता मला पत्रकार लोकांनी, न्यूज चॅनलवाल्यांनी, ह्या सर्वांनी मला मदत करावी हीच माझी विनंती आहे। देखने के लिए हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब और शेयर करना ना भूलें। तब तक के लिए नमस्कार।